राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा माजी उपमहापौर दिलीप भाऊ कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग ममताला शैक्षणिक खर्चासाठी मदत करण्यात आली. माजी उपमहापौर तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप कोल्हे यांच्या 67व्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग असलेल्या ममता थदाणी या विद्यार्थिनीला शैक्षणिक मदत म्हणून 5,000 रुपयांचा धनादेश दिलीप कोल्हे यांच्या हस्ते देण्यात आला. दोन्ही हात आणि दोन्ही पायांनी दिव्यांग असलेल्या ममता थदाणीचं कलेक्टर बनण्याचं ध्येय आहे. जिद्दी ममता सध्या MA शिक्षण घेते. तिच्या पुढील वाटचालीसाठी दिलीप कोल्हे यांनी शुभेच्छा दिल्या. या सामाजिक उपक्रमाचं आयोजन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष नवनाथ भजनावळे यांनी केलं होतं. या प्रसंगी संजय शिंदे, मौलाना आझाद पॉलिटेक्निकचे संचालक अल्ताफ बुरहान, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष सायबण्णा तेगळडी, ड्रीम फाउंडेशनचे काशीनाथ भदगुंडकी, मंगेश डोंगरे, बाळासाहेब सुरवसे, सनी चव्हाण, गणेश भोसले, उमाकांत निकम यांची उपस्थिती होती. माजी उपमहापौर ज्येष्ठ नेते आदरणीय दिलीप भाऊजी कोल्हे साहेबांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आणि दिलीप भाऊ कोल्हे मित्र परिवाराच्या वतीनं आज ममता थदाणी यासारख्या अपंग विद्यार्थिनीला पुन्हा फुलाची पाकळी म्हणून आम्ही छोटासा हातभार लावलेला आहे. तिच्या शैक्षणिक खर्चासाठी जी काही मदत आहे त्यात थोडीशी आम्ही हातभार लावण्याची भूमिका आज आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे.